Hey there. Subscribe to my channel. And also press this bell icon. So you never miss any new updates, cause whenever we upload new video. संभाजी ब्रिगेड ने मुंबई मराठी पत्रकार संघ में 2019 में होने वाले चुनाव लड़ने का ऐलान किया। संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र भरामध्ये 2019 च्या लोकसभेच्या 30 जागा आणि विधानसभेच्या 100 जागा महाराष्ट्र भरातून लढवणार आहे। त्या सगळ्या जागा लढवण्याची तयारी आणि स्वबळावर लढवण्याची आमची तयारी पूर्ण झालेली आहे। निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव आणि दारूमुक्त गाव हा आमचा प्रमुख एजेंडा आहे। विचार आणि कृती हे संभाजी ब्रिगेडचं ब्रीद आहे। त्या निमित्ताने आमचे विचार कृतीमध्ये आणण्यासाठी आणि शेतकऱ्यांचा शेतमालाला हमी भाव आणि दारूमुक्त गाव यासाठी आम्ही लढणार आहोत। 9 तारखेला औरंगाबादला संभाजी ब्रिगेडच्या लाखो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये स्वराज्य संकल्प मेळावा आयोजित केलेला आहे। या स्वराज्य संकल्प मेळाव्यासाठी औरंगाबादमधून औरंगाबादच्या कळा ऑफिसच्या मैदानावरती महाराष्ट्रभरामधून संभाजी ब्रिगेडचे तब्बल 1 लाख तरुण कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत। येत्या काळात संभाजी ब्रिगेडच्या पूर्वीपासूनच्या भूमिकेचा संभाजी ब्रिगेडच्या विचारांचा सन्मानाने विचार झाल्यास आम्ही योग्य त्या पक्षाशी आघाडी किंवा युती सुद्धा करू। त्यामध्ये आमच्या प्रत्येक कार्यकर्त्यांना जे पराभूत जरी झाले असतील तरी अत्यंत सन्मानाने पराभूत झालेले आहेत। संभाजी ब्रिगेडच्या अनेक कार्यकर्त्यांचं अनेक उमेदवारांचं या महाराष्ट्रातल्या मतदारांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केल्याचं आमच्या लक्षात आलेलं आहे। सर्वप्रथम सर्व पत्रकार बांधवांना सस्ने जय जाऊ। मी श्रीकांत पांडुरंगगिरी, उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष संभाजी ब्रिगेड। मुंबई अध्यक्षाच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या शाही जिल्ह्यामधून 2-2 बसेस आणि 20-25 फोर व्हीलर अशा माध्यमातून मुंबईमधून 60-65 फोर व्हीलरच्या तयारीमधून आणि मुंबई अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली हा मोठा स्वराज्य महामेळावा हा आम्ही मुंबईच्या नेतृत्वामधून साजरा करत आहोत। कैमरामैन रोशन गायकवाड़ के साथ संध्या श्रीवास्तव, ग्लोबल चक्र न्यूज, मुंबई। Hey there. Subscribe to my channel and also press this bell icon so you never miss any new updates, cause whenever we upload new video.